तर आता मी इकडे मस्त पैकी इकडे गरमागरम जे आहे ती वेज खुर्मा आणि पुरी जे तिकडे अशी मी एन्जॉय करणारच आहे. तुम्ही इकडे पाहू शकतात किती सुंदर अशी आपल्याकडे भाजी जी ती बनवून अशी तयार झालेली आहे. नमस्ते, स्वागत आहे तुमचं रुचिताज किचनमध्ये. आज आपण इकडे पाहणार आहोत वेज कुर्मा आणि त्याच्याबरोबर आपण पुऱ्या सुद्धा करणार आहोत. म्हणजे वेज कुर्मा ही भाजी इतकी फेमस आणि इतकी सुंदर लागते खायला, म्हणजे कधी कुठे लग्न समारंभ असेल किंवा काय असेल तर तिकडे ही भाजी जी हमकाच अशी केली जाते. पण आजचा हा वेज कुर्मा जो आहे तो मी माझ्या स्टाईलनी करणार आहे आणि ही भाजी तितकीच खायला एकदम उत्कृष्ट आणि इतकी सुंदर लागते. म्हणजे अगदी कोणी नॉनव्हेज सुद्धा खात असेल आणि एकदम नॉनव्हेज लवर असतील आणि त्यांना भाजी खायचा कंटाळा येत असेल तर ही भाजी मी तर त्यांना सांगेल नक्की ट्राय करा, कारण की ही भाजी नॉनव्हेजच्या एकदम तोडीस तोड अशी आहे आणि खायला तितकीच एकदम भारी लागते. तर आता हा वेज कुर्मा जो आहे तो कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय लागणारे साहित्य, चला तर आता आपण ते पाहूयात. इकडे तुम्ही पाहू शकतात वेज कुर्मा करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे त्याची पूर्ण तयारी जी आहे ती मी इकडे करून ठेवलेली आहे. तर मी आता तुम्हाला सगळ्यात आधी जे दाखवणार आहे की आपल्याला इकडे भाज्या मी इकडे कुठच्या वापरलेल्या आहेत. इकडे मी ओला वाटाणा घेतला आहे एक वाटी एवढा, एक मध्यम आकाराचा बटाटा त्याचे सालं काढून घेतलेले आहेत आणि असे साधारणपणे असे चौकोनी असे त्याचे तुकडे जे आहेत ते मी इकडे असे करून घेतलेले आहेत. एक टोमॅटो, एक छोटी सिमला मिरची, 5 ते 6 फरसबी, एक गाजर त्याचे पण मी असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि फरसबी पण तुम्ही इकडे पाहू शकतात मी कशा पद्धतीने इकडे कापून घेतलेली आहे ती. आणि इकडे मी फ्लॉवर घेतलेला आहे, 1/2 तुकडा एवढा फ्लॉवरचा घेतलेला आहे. म्हणजे तुम्ही ह्या भाज्यांचं प्रमाण जे आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. ह्याच्यामध्ये अजून जर तुम्हाला वेगळं काही ॲड करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकतात. एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 1 चमचा आलं लसूण, त्याच्या 1/2 चमचा एवढं इकडे मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ती आपल्याला इकडे लागणार आहे. आणि मसाल्यांमध्ये आपल्याला इकडे लागणार आहे 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर, म्हणजे ती आपली तिखट मिरची पावडर जी असते ती घेतलेली आहे. 1 छोटा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर आहे, कलरसाठी आपण इथे घेतलेली आहे. इकडे गरम मसाला आहे 1 छोटा चमचा, 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा आपला घरगुती आमचा जो भंडारी मसाला आहे तो मी इकडे वापरलेला आहे. 1/2 चमचा एवढा हिंग, 1 छोटा चमचा धने पावडर, 1 छोटा चमचा जिरे पावडर आणि थोडीशी जी आहे ती इकडे आपल्याला कसुरी मेथी सुद्धा इकडे लागणार आहे. हे सर्व जे आहेत ते आपले मसाले झाले. तर आता ह्याच्यासोबत आपल्याला इकडे ह्या भाजीसाठी जो वाटण जे आपल्याला करायचं आहे त्यासाठी म्हणून मी इकडे 1/2 वाटी सुकं खोबरं जे आहे ते इकडे किसून घेतलेलं आहे, 1 छोटा कांदाचा उभा स्लाईस करून घेतलेलं आहे आणि 1 छोटा टोमॅटो. हे आपल्याला सगळं भाजून त्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे भाजीसाठी. त्याचप्रकारे आपल्याला इकडे लागणार आहे 2 चमचे दही, चिमूटभर साखर, म्हणजे आपल्याला चवीपुरता साखर ज्यांना आवडत असेल त्यांनी टाकायची, नसेल आवडत असेल तर तुम्ही ते हा ऑप्शन जो आहे तो हे पण करू शकतात. पण साखर घातल्यामुळे भाजीतले जेवढ्या काही टेस्ट म्हणजे सगळ्या चवी ज्या असतात त्या बॅलन्स होण्यासाठी मदत होते, त्यासाठी म्हणून थोडीशी साखर जी आहे ती मी इकडे वापरणार आहे. आणि तेल लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी आणि चवीपुरता मीठ. तर आता तुम्ही इकडे हे पूर्ण भाज्यांचं प्रिपेरेशन जे आहे ते मी इकडे काय काय घेतलंय काय नाही हे तर मी तुम्हाला सगळं इकडे दाखवलेलं आहे. तर आता सगळ्यात आधी जे आहे ते आपण इकडे भाजी करत ठेवूया आणि भाजी करत असतानाच आपण पुरीसुद्धा कशी बनवायची ते सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ जो तो शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला तर आता आपण सुरुवात करूया आपल्या वेज कुर्मा या भाजीसाठी. इकडे आपल्याला वेज कुर्मा भाजी करण्यासाठी मी सगळ्यात अगोदर जे आहेत ते भाज्या ज्या आहेत तिकडे मी बॉईल करून घेणार आहे. फक्त ह्याच्यामध्ये मी सिमला मिरचीच नाही बॉईल करणार आहे, बाकीच्या सर्व भाज्या आपल्याला इकडे बॉईल करून घ्यायच्या आहेत. तर मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि इकडे भाज्या बॉईल होत असताना मी ह्याच्यामध्ये थोडंसं जे आहे ते मीठ घालून घेते आणि थोडीशी जी आहे ती साखर. आता एक पाण्याला जी आहे ती थोडंसं जे आहे ते एक अशी उकळी अशी यायला पाहिजे आणि मगच आपण ह्याच्यामध्ये भाज्या ज्या आहेत त्या घालून घेणार आहोत. इकडे पाण्याला तर उकळी यायला अशी सुरुवात झालेली आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये एक एक करून भाज्या ज्या आहेत त्या मी इकडे घालून घेते.
मध्ये थोडीशी जी आहे ती हळद सुद्धा घालून घेते. एक झाकण देऊन आपण एक 5 ते 7 मिनिटे भाज्या ज्या आहेत त्या ह्याच पद्धतीमध्ये इकडे वाफवून घेणार आहोत. भाज्या एका बाजूला इकडे वाफवून होतच आहेत तर तिथपर्यंत या भाजीसाठी लागणारा मसाला जो आहे तो सुद्धा इकडे आपण तयार करून घेऊयात. मी 1 चमचा एवढं तेल घेते घालून घेते, म्हणजे आपलं खोबरं, कांदा, टोमॅटो व्यवस्थित इकडे परतून व्हायला पाहिजे असं. आणि आता ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी जो आहे तो इकडे मी एक छोटा उभा चिरलेला कांदा जो आहे तो इकडे परतून घेणार आहे. खोबरं सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचं आहे. हे खोबरं पटकन असं जे आहे ते भाजून असं होतं. एक टोमॅटो घालून घेते. एक अर्धा वाटी किसलेलं सुकं खोबरं ते घालून घ्यायचंय. इकडे एका बाजूला जे भाजीसाठी लागणारं वाटण जे आहे ते सुद्धा आपल्या इकडे भाजून इकडे झालेलं आहे आणि ते मी थंड करत ठेवलेलं आहे. आणि एका बाजूला आपल्या इकडे भाज्या सुद्धा इकडे वाफेवरती तयार होतात आहेत उकडून. तर आता ही सगळी प्रोसेस चालू असताना आपण इकडे पुरणचं पीठ सुद्धा इकडे मळून ठेवणार आहोत, म्हणजे जेणेकरून आपली गरमागरम ज्याला भाजी तयार होईल त्याच्याबरोबर आपण पुरी सुद्धा एकदम गरमागरम अशी खाऊ शकतो. तर हे सगळं चालू असताना आपण एका बाजूला आता पुरीचं पीठ सुद्धा इकडे भिजवून घ्यायचं. इकडे आपल्याला पुरी करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण इकडे पाहणार आहोत. इकडे मी 1 वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा रवा घेतलेला आहे, 1 चमचा साखर आणि चवीपुरता मीठ आणि थोडंसं जे आहे ते आपल्याला इकडे तेल लागणार आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये आपला थोडंसं जे आहे तर मध्ये असं मी इकडेचा खड्डा करून घेतलेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा एवढा रवा घालून घेते, 1 चमचा एवढी साखर, 1 छोटा 1 चमचा चवीपुरता मीठ आणि थोडंसं तेल. हे सगळ्यात आधी जे आहे ते असं आपण इकडे सुक्कच असं पिठामध्ये जे आहे ते असं मळून घ्यायचंय. आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ जे आहे ते आपल्याला घट्ट सर असं इकडे मळून घ्यायचंय. तसं नॉर्मली आपण पुरीचं पीठ भिजवतो त्याच पद्धतीमध्ये भिजवायचंय. तर मी हे पीठ जे आहे ते अगोदर भिजवून घेते आणि भिजवून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर तुम्ही इकडे पाहू शकता तिकडे आपलं पुऱ्यांचं पीठ जे आहे तिकडे मळून झालेलं आहे आणि चांगलंच घट्ट सरच असं मळून घेतलेलं आहे. तर आता आपण लगेचच या पुऱ्या ज्या त्या करायच्या नाही आहेत, तर त्यासाठी 1-10 मिनिटं तरी पीठ जे आहे ते असंच इकडे झाकून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्या जे आहे ते पुऱ्या लाटून तळून घेणार आहोत. तुम्ही इकडे पाहू शकता इकडे आपल्या भाज्या ज्या आहेत तिकडे व्यवस्थित इकडे बॉईल झालेल्या आहेत. इकडे आता कांदा, खोबरं आणि टोमॅटो जे इकडे आपण भाजून घेतलेलं ते सुद्धा इकडे थंड झालेलं आहे. तर आता मी मिक्सरला वाटून घेते. त्याच्यामध्ये अगदी थोडंसंच पाणी घालून जे ते वाटून घ्यायचं. इकडे आता आपण वेज कुर्मा ही भाजी करायला जी तिकडे सुरुवात करतोय. तर मी इकडे एक कढई जी तिकडे तापत ठेवलेली आहे, थोडीशी जी ती गरम होऊन द्यायची आणि मग आपण ह्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत. इकडे आपलं पातेलं जे ते व्यवस्थित इकडे तापलेलं आहे त्याच्यामध्ये 1-3 ते 4 चमचे एवढं तेल जे ते मी इकडे घालून घेतलेलं आहे. तेलासोबतच आपण ह्याच्यामध्ये 1 चमचे एवढं बटर सुद्धा घालायचंय. आता ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेतोय. कांदा इकडे परतत असताना आपण इकडे सिमला मिरची आणि टोमॅटो सुद्धा घालून घेणार आहोत.
आला लसूण पेस्ट आणि मिरची कोथिंबीरची पेस्ट ती घालायची आहे. ह्याच्यामध्ये वाटलेला मसाला घालून घ्यायचा आहे. कांदा, टोमॅटो आणि सुकं खोबरं जे आपण मगाशी भाजून घेतलेलं. ह्याच्यामध्ये हिंग, हे बाकीचे जे मसाले जे आहेत म्हणजे आपला घरगुती मसाला, हळद, गरम मसाला, मिरची पावडर, तिखट मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर, धने, जिरे पावडर आणि कसुरी मेथी, हे सर्व जे ते आपण घालून घेणार आहोत. फक्त कसुरी मेथी जी आहे ती घालताना आपण थोडीशी जी आहे ती हातावर तोळून घालणार आहोत. ही शेवटी घातली तरी चालते पण मी सुरुवातीलाच घालणार आहे, कारण की मसाला परतत असताना त्याच्यामध्ये कसुरी मेथी ज्यावेळेला आपण परतून घेतो तर त्याचा फ्लेवर जो आहे त्या भाजीला अजूनच खूपच छान असा येतो. म्हणून तर मी इकडेच आत्ता मी कसुरी मेथी जी आहे ती घालून घेतलेली आहे आणि बाकीचे सर्व मसाले जे आहेत मी आता ह्याच्यामध्ये असे ॲड करून घेते. आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि आता ह्याच्यामध्ये आपण ज्या बॉईल केलेल्या भाज्या ज्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहेत. मगाशी आपण त्या भाज्या उकडवायला जे पाणी घेतलेलं आहे तेच मी भाज्यांचं पाणी जे ते मिक्सरच्या भांड्यात घालून घेते, कारण की ह्याच्यामध्ये जो मसाला जो लागलेला आहे तो पण सगळा जो आहे तो आपला इकडे वाया जाणार नाही आणि जेवढा रस्सा पाहिजे त्या ह्याच्याप्रमाणे आपण इकडे पाणी जे ते ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण ज्या काही भाज्या वगैरे ॲड केलेल्या त्या सगळ्या आपण इकडे उकडून घेतलेल्या होत्या, त्याच्यामुळे भाजी व्हायला फारसा आपल्याला इकडे वेळ जो तो लागणार नाही आहे. तर त्याला चांगलीशी एक उकळी अशी येऊन द्यायचे तशी होतील आणि इतका सुंदर असा एकदम असा सुवास असा सुटलेला आहे भाजीचा. मला तर असं लिहिलं की कधी एकदाही भाजी होती आणि गरमागरम आता पुरी जी आहे ती मी आता करून या भाजीबरोबर खाणार आहे. एक भाजीला एक व्यवस्थित आपण इकडे कुकळी अशी येऊन देऊयात आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये दही घालणार आहोत. त्या दही आत्ता घातलं तर पूर्ण जे आहे त्याचं फुटू शकतं ह्याच्यामध्ये, त्यासाठी म्हणून दही जे आहे ते मी नंतर घालणार आहे. आता सध्या मी भाजी जी आहे ती इकडे अशी उकळून घेते. इकडे तुम्ही पाहू शकतात भाजीला इकडे तरीसुद्धा जी आहे ती मस्त अशी आलेली आहे आणि खूपच सुंदर आणि इतकी टेस्टी आपली भाजी जी आहे तिकडे अशी बनून अशी तयारच अशी होते. आणि आता ह्याच्यामध्ये फेटलेलं दही जे आहे 2 चमचे ते घालून घेते. ते मिक्स करून घ्यायचं आहे पण दही घातल्यावरती गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला एकदम अशी बारीक अशी ठेवायची आहे, नाहीतर दही जे आहे ते इकडे फुटूही शकतं. त्यासाठी म्हणून मी इकडे दही जे वापरलेलं आहे हे पूर्णपणे हे फेटून घेतलेलं आहे चांगल्या चमच्याने आणि त्याच्यानंतरच ह्याच्यामध्ये ॲड केलं. इकडे भाजीला व्यवस्थित इकडे उकळायचं आहे तो इकडे आलेला आहे तर मी आता ह्याच्यावरती कोथिंबीर घालून घेते आणि मस्तपैकी आपली खायला आपली चमचमीत अशी आणि तोंडाला पाणी सुटेल अशी वेज खुर्मा भाजी जी ती बनवून तयार झालेली आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या पुऱ्यासुद्धा मी आता करूनच घेणार आहे. 10 मिनटं इकडे झालेली आहे आणि इकडे पुऱ्यांचं पीठसुद्धा जे ते व्यवस्थित इकडेचं भिज इकडे पुऱ्यांचं पीठसुद्धा इकडे व्यवस्थित इकडे भिजून जे ते तयार झालेलं आहे. तर आता हे जे आपण छोटे छोटे जे ते पेढे करून घेणार आहोत आणि त्याच्या आपण इकडे पुऱ्या लाटून घेणार आहोत. तुम्हाला जितक्या साईजची पुरी पाहिजे त्या ह्याच्याने तुम्ही इकडे ते पेढे जे ते करू शकतात. तर साधारणपणे मी ह्या साईजमध्ये बाकीचे सुद्धा पेढे जे आहेत तिकडे बनवून घेते. तिकडे पुरीसाठी लागणारे इकडे पेढेसुद्धा इकडे बनवून तयार झालेले आहेत आणि जवळजवळ आपल्या 1 वाटी गव्हाच्या पिठामध्ये आपल्या इकडे 18 ते 19 पुऱ्या ज्या त्या बनवून तयार होणार आहेत. ते लाटून घेणार आहोत. तेल इकडे बऱ्यापैकी तापलेलं आहे तर आता इकडे आपण पुऱ्या ज्या आहेत तिकडे तळून घ्यायचे आहेत. Thank you.
तुम्ही इकडे पाहू शकता तिकडे आपल्या पुऱ्या सुद्धा ज्या आहेत ते किती मस्त एकदम अशा फुगून अशा येतात ते. अशी मस्त पैकी आपली इकडे पुरी जी आहे तिकडे फुगलेली आहे. आता ह्याच पद्धतीमध्ये मी सर्व पुऱ्या ज्या आहेत ते इकडे मी याच्या फ्राय करून घेणार आहे. तर तुम्ही इकडे पाहू शकता तिकडे आपल्या गरमागरम पुऱ्या ज्या आहेत तिकडे बनवून असे तयारच असे होतात आहेत. तर ह्या पुऱ्या तयार झाल्यानंतर आपण पाहणार आहोत की आजची आपली इकडे वेज कुर्मा आणि पुरी जी आहे ती कशा पद्धतीने इकडे बनवून तयार झाली आहे. तर आपल्या इकडे मस्त पैकी अशी गरमागरम आपल्या इकडे पुऱ्या ज्या आहेत तिकडे फ्राय करून झालेल्या आहेत. आणि या पुऱ्या सुद्धा तुम्ही इकडे पाहू शकतात फ्राय केल्यानंतर कुठेही ज्या आहेत त्याच्या खाली अशा बसलेले नाही आहेत, कारण की आपण ह्याच्यामध्ये जो रवा घातलेला आहे त्याच्यामुळे ह्या पुरीला जो आहे थोडासा कडकपणाचा येतो. म्हणजे ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या अशा पटकन अशा ज्या आहेत तळल्यावर त्याच्या खाली अशा बसत नाही. तर आता आपण हे मस्त पैकी आता हे चव करणार आहे वेज कुर्मा भाजी आणि पुरी. आणि मी तुम्हाला दाखवणार, तुम्ही इकडे पाहू शकता तिकडे आपला चमचमीत आपल्या इकडे वेज कुर्मा भाजी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे. आणि त्यासोबत मस्तपैकी अशा फुगलेल्या अशा पुऱ्या सुद्धा इकडे दिलेल्या आहेत. आणि इतकं सुंदर कॉम्बिनेशन लागतंय खायला. आणि मला नक्की खात्री आहे की आजची ही भाजी पाहून तुमच्या सुद्धा तोंडाला जे ते पाणी नक्कीच सुटलेलं असेल. तर मी तुम्हाला ही भाजी जी ती जवळून सुद्धा दाखवते कशी झाली ती. हे बघा तुम्ही पाहू शकता तिकडे भाजीचं टेक्स्चर सुद्धा किती मस्त असं आलेलं आहे. असं कोणच बोलणार नाही की ही व्हेज भाजी आहे, असं वाटतं की हे नॉनव्हेजचीच ग्रेव्ही वाटते. आणि इतकी सुंदर लागते ही खायला. तर पुरी आणि भाजी हे कॉम्बिनेशन आता इकडे आपण असं एन्जॉय करायचं इकडे व्हेज कुर्मा भाजी. आणि इकडे भाजीची तुम्ही तरी सुद्धा इकडे पाहू शकतात किती मस्त अशी आलेली आहे. वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका की आजची तुम्हाला ही रेसिपी जी आहे ती कशी वाटली ते. आणि अजूनही जर तुम्ही रुचिताज किचन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. आता मी भाजी मस्त पैकी आता इकडे एन्जॉय करते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय रेसिपी अँड माय व्हिडिओ. तर आता मी इकडे मस्त पैकी इकडे गरमागरम जी आहे ती वेज कुर्मा आणि पुरी जी आहे तिकडे अशी मी एन्जॉय करणारच आहे. तुम्ही इकडे पाहू शकतात किती सुंदर अशी आपली इकडे भाजी जी आहे ती बनवून अशी तयार झालेली आहे. तर आता मी तुम्हाला खाऊन सुद्धा दाखवते. आणि मला खाताना बघून तुमच्या तोंडाला सुद्धा जे ते पाणी सुटणारच आहे. पुरी सुद्धा एकदम मस्त अशी झालेली आहे. भाजीची चव सुद्धा तितकीच अप्रतिम झालेली आहे. तर तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीमध्ये चमचमीत असा वेज कुर्मा जो आहे तो बनवायचा असेल तर ही रेसिपी नक्की फॉलो करा. आणि खूपच छान अशी झालेली आहे. तर मी आता ही रेसिपी जी आहे ती एन्जॉय करतेच आहे.